इथे माझे राजकीय प्रेरणास्थान गुरुस्थान राजाराम बापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी जत तालुक्यामध्ये सन 1977 पासून एक सक्रिय सामान्य कार्यकर्ता म्हणून कामाला सामाजिक कार्य करण्यासाठी सुरुवात केली। बापूंनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर पक्षाची संघटनेची जबाबदारी तालुक्याची जबाबदारी मला जनता पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मला पुढे केले। बापूंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जत तालुका हे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील तालुका आहे। हे भविष्यात हे तालुका काही प्रसंगाने कर्नाटकात जातील म्हणून या तालुक्यातील शेतकऱ्यांना गावांना वीज सुद्धा महाराष्ट्र सरकार देत नव्हते, विजेचं सोय केलं नव्हतं। मी राजाराम बापूच्या नेतृत्वाखाली शंकररावजी चव्हाण यांच्याकडे त्यावेळी वीज खाते होतं, त्यावेळी मी संख येळवी या ठिकाणी 33-11 केव्ही सबस्टेशन मंजूर करून घेतलं आणि पूर्व भागातील सर्व गावांना वीज देण्याचं काम स्वर्गीय राजाराम बापूंनी हे पहिल्यांदाच जत या उपेक्षित तालुक्याला शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम वीज देऊन केलेलं आहे। त्यानंतर बापूंच्या नेतृत्वाखाली या तालुक्यात पाणी आले पाहिजे म्हणून आम्ही खुजगाव धरण या संदर्भात राजाराम बापूंनी अनेक वेळा राज्य विधिमंडळाच्या पटलावर राज्य सरकारांच्या पुढे निदर्शनास आणून देखील खुजगाव धरण अस्तित्वात न येता या सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली धरण अस्तित्वात आलं। ते विषय आता संपलेले आहे, ते बाजूला जाऊ दे, परंतु त्या राजकीय साटे नोट्यामध्ये खुजगाव धरण बाजूला राहिल्यामुळं बापूंनी असं या दुष्काळी तालुक्यावर जे प्रेम होतं ते सातत्यानं प्रेम ठेवून सांगली पासून पदयात्रा शेतकऱ्यांचा प्रश्न समजून घेण्यासाठी बापूंनी सांगली पासून उमदीपर्यंत टोकापर्यंत जत कवटेमांकाळ मिरज पूर्व भाग या भागातील सर्व शेतकऱ्यांचं शेतमजुरांचं कष्टकऱ्यांचं प्रत्यक्षात जागेवर जाऊन ते परिस्थिती समजावून घेण्यासाठी बापूंच्या नेतृत्वाखाली आम्ही पदयात्रा काढलो आणि त्यावेळी सुद्धा पक्षाची जबाबदारी प्रमुख म्हणून या तालुक्याचा जनता पक्षाचा अध्यक्ष पदाची सूत्रे माझ्याकडे होतं। प्रत्येक ठिकाणी आम्ही बापूंच्या नेतृत्वाखाली केलो आणि काम करत असताना बापूंचं एवढं स्वप्न होतं की खुजगाव धरण अस्तित्वात न आल्यामुळं हे दुष्काळी तालुका पाण्यापासून वंचित राहिलेले आहे म्हणून हे पाणी आली पाहिजे असं सातत्यानं बापूंचं प्रयत्न आणि त्यांचं स्वप्न होतं। ते स्वप्न पूर्तता करण्यासाठी त्यांचे सुपुत्र जयंतरावजी पाटील साहेबांच्याकडे आम्ही सातत्याने मांडत होतो 17 जानेवारी 1 ऑगस्ट राजाराम बापूंच्या जयंती आणि राजाराम बापूंच्या पुण्यतिथी निमित्त मी वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून माझी स्वतःची लेख लिहित होतो की एकच स्वप्न राहिलेले आहे दुष्काळी जनतेचं की ते म्हणजे या तालुक्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे। पाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं जीवन उन्नती आर्थिक प्रश्न सुटणार नाही असं जे बापूंचं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय जयंतरावनी घ्यावं असं मी सातत्यानं बापूंचा एक जुना सहकारी कार्यकर्ता म्हणून सातत्यानं त्यांचा पुढे मांडलो आणि त्यावेळी जयंतरावनी स्वतः या विषयामध्ये लक्ष घालून की जलसंपदा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या म्हैसाळ योजना ज्यावेळी अस्तित्वात आलं त्यावेळी जत तालुक्यातला लोकप्रतिनिधी अभ्यास न केल्यामुळं काही ठराविकच गावामध्ये तालुक्यातील पश्चिम गावामध्ये पाणी आलं आणि ते सर्व पाणी सांगोला आणि मंगळवेढ्याकडे वळती झालं आणि जत तालुक्यातील 60 ते 65 गावं पाण्यापासून वंचित राहिलेली आहे म्हणून यासाठी सेपरेट योजना आपण केली पाहिजे म्हणून जयंतराव पुढे आम्ही सातत्यानं प्रश्न मांडत होतो आणि विषय मांडत होतो ते बापूंचं स्वप्न आपण पूर्ण करा असं आग्रहाने या तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं बापू प्रेमींच्या वतीनं आम्ही मांडत होतो ते स्वतः जयंतरावनी लक्ष घालून पहिल्यांदा या तालुक्याला पाणी देण्यासाठी पाण्याची वाटा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी प्रथम असं एक काम करून घेतलेलं आहे। जत साठी खास करून 6 TMC पाणी उपलब्ध करून दिलेले आहे म्हणून मी पहिल्यांदा बापूंचा एक जुना सहकारी कार्यकर्ता म्हणून मी जयंतरावना आमच्या तमाम दुष्काळी तालुक्याची जनतेचा अपेक्षा
त्यांची मागणी पूर्ण केल्याबद्दल दुष्काळी जनतेच्या वतीने मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आणि मी एवढंच अपेक्षा व्यक्त करतो की लवकरात लवकर हे स्कीम चांगल्या पद्धतीनं नवीन सिस्टीमनं अस्तित्वात आली पाहिजे. आपण हे मोठं पाईपलाईननं काही हे स्कीम करणार आहे म्हणजे जसं एमबी पाटलांनी कर्नाटकात तिकोट्या साईडला ज्या पद्धतीनं पाईपलाईन वापरलेली आहे तशीच पाईपलाईन ह्या योजनेला वापरावं आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना जयंतरावांनी त्यांच्या भाषणामध्ये उंदीमध्ये सांगितले की 50,000 एकर म्हणजे जमिनीला पाणी आपण देऊ, याहीपेक्षा जास्त पाणी आपण ह्या वंचित सर्व गावातील शेतकऱ्यांना देण्याचं काम त्यांनी करावं एवढंच आमचं मनापासून विनंती आहे. की बापूंचा मी शरीरानं आम्ही कुठेही असलो तरी मी प्रेमानं अनेक वर्षाची ऋणानुबंध बापूंचं आणि आमचं संबंध होतं. मी आम्ही कुठेही असलो तरी बापूंच्यावर बापूंच्या घराण्यावर मी प्रेम करणारा बापूंचा सहकारी आहे. बापूंच्या बरोबर काम केलेले आमचे जुने सहकारी आदरणीय लालासाहेब बाबा, आदरणीय रावसाहेब पाटील, आदरणीय दिलीप पाटील यांनी सगळ्यांनी सांगितलं, आग्रह केलं की आपण ह्याच्या पुढच्या काळामध्ये जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आपण सगळ्यांनी काम करूया आणि त्यांना ताकद देऊया. अशा पद्धतीनं माझे सहकारी आदरणीय मनसूरभाई, आदरणीय प्रकाशराव जमदाडे, आदरणीय भैया कुलकर्णी, आदरणीय देगोंडा बिराजदार, आदरणीय सिद्रामप्पा कण्णुरे, नसीर मुल्ला, अनेक तालुक्यातील तमाम सर्व बापूच्या प्रेमी आणि ह्या तालुक्यातील जनतेला पाणी मिळते म्हटल्यानंतर आम्ही आदरणीय बापूंचं स्वप्न पूर्ण करत असल्याबद्दल मी परत एकदा त्यांना जयंतरावांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या नेतृत्वाने काम करायचं आपण सर्वांनी निश्चित केलेलं आहे की त्यांच्या तारीख मिळाल्यानंतर आपण या तालुक्यातील तमाम जनतेला एकत्रित आणून आपण एक राष्ट्रवादी जयंतरावच्या नेतृत्वाखाली काम करायचं आपण सर्वांनी निश्चित केलेलं आहे. की एकच कारण की बापूंचं अपूर्ण राहिलेली स्वप्न त्या तालुक्यातील दीन दलित वंचित आणि गरीब शेतकऱ्यांना ज्यावेळी पाणी देतात असं त्यांनी स्वतः जबाबदारी घेतल्यामुळं आम्ही समान सर्व जनता की त्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. की ह्या तालुक्यातील सर्व युवा माझे चिरंजीव सुभाष पाटलापासून सगळे युवा जनता एकत्रित जयंतरावच्या नेतृत्वाखाली त्यांचे चिरंजीव प्रतीकच्या नेतृत्वाखाली आपण ह्या तालुक्यामध्ये नवीन संघटना बापूंचं स्वप्नातलं दुष्काळी तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो.